नमस्कार दर्शक श्रोते हो, आज विशेष बातमीपत्र। स्वातंत्र्य सैनिक भानुदासराव जयवंतराव धुरगुडे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन। सविस्तर बातमी अशी, स्वातंत्र्य सैनिक भानुदासराव जयवंतराव धुरगुडे यांचा जन्मदिन हा प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो। दिनांक 1 जानेवारी हा त्यांचा जन्मदिन असतो आणि अनेक वर्षापासून या दिवशी विविध उपक्रमाचं आयोजन करण्यात येतं। यावर्षी अजून काही उपक्रमाची त्याच्यात भर घालून सर्वसामान्य लेखक, कार्यकर्ते, शिक्षक यांना सन्मानित करण्याचं संयोजकांनी ठरवलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिकांना यावर्षी स्वातंत्र्य सैनिक भानुदासराव जयवंतराव धुरगुडे साहित्यरत्न पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे। त्यामध्ये निवड समितीने ज्या पुस्तकांची निवड केली आणि ज्या लेखकाची निवड केली त्यात सर्वोत्कृष्ट व्यक्तिचित्रणाचं पुस्तक आहे गावमातीच्या गोष्टी, आणि याचे लेखक आहेत प्राध्यापक सुरेंद्र पाटील, लांबजना, तालुका औसा, जिल्हा लातूर। त्यासोबतच दुसरं पुस्तक जे निवडण्यात आलं ते श्री पंडित कांबळे यांच्या दत्तांकूर यांच्या निवड कविता असं या कविता संग्रहाचं नाव आहे। श्रीयुत कांबळे हे धाराशिव या ठिकाणी राहतात आणि त्यांचं लेखन अत्यंत दर्जेदार आहे। तिसऱ्या पुस्तकाची निवड जी झाली त्याच्यामध्ये राहणार निलंगा यांच्या पुस्तकाची निवड झाली असून डॉक्टर संतोजी लाड यांच्या जीवनावर त्यांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे। त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाची निवड करण्यात आली आणि प्राप्त प्रवेशिकेमधून स्वर्णपुष्प दिवाळी अंक याची निवड करण्यात आली। या अंकाचे संपादक आहेत किशोर जाधव, भंगेवाडी, तालुका औसा, जिल्हा लातूर। आणि त्यासोबतच आणखी एका विशेष अंकाची निवड करण्यात आली असून या विशेषांकाचं नाव आहे वैभवशाली मराठवाडा। हा विशेषांक जरी पुण्यातून प्रकाशित केला जात असला तरी संदीपान पवार खंडाळा, तालुका तुळजापूर येथील हे संपादक आहेत आणि त्यांच्याही या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे। या सर्वांना साहित्यरत्न पुरस्कारानं दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी तुळजापूर या ठिकाणी गौरविलं जाणार असून मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम तिथं होतो आहे। याच कार्यक्रमाला धरून आणखी एक नवीन जी सुरुवात करण्यात आली उपक्रमाची, त्याच्यामध्ये शिक्षण दर्जेदार व्हावं आणि मुलांना त्याचा फायदा व्हावा यासाठी उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांचाही गौरव यावर्षीपासून करण्यात येणार आहे। मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार असं या पुरस्काराचं नाव असून तोही भानुदासराव जयवंतराव धुरगुडे यांच्या जन्मदिनी दिला जातो आहे। या पुरस्कारासाठी लातूर जिल्ह्यामधून संजय हरिपंत पाटील सहशिक्षक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा खरोसा, तालुका औसा, जिल्हा लातूर यांची निवड करण्यात आली असून शालेय प्रसन्नतेसाठी आणि विविध उपक्रम राबवण्यासाठी त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे। दुसरे पुरस्कारार्थी आहेत श्री सौदागर सोपानराव बेवनाळे, सहशिक्षक जीप प्राशा आनंदवाडी, केंद्र खरोसा, तालुका औसा, जिल्हा लातूर यांनी जवळजवळ 50 लाख रुपयाचं शैक्षणिक साहित्य जमा करून, जे नाणी, नोटा, तलवारी अशा पद्धतीचं ऐतिहासिक साहित्य जमा करून मोफत रीतीनं ते महाराष्ट्रभर सर्व विद्यार्थ्यांना इतिहासाचं आणि पुरातत्व खात्याचं ज्ञान देतात, त्याबद्दल हा त्यांना पुरस्कार देण्यात येतो आहे। यातला तिसरा पुरस्कार जातो आहे प्रेमदास वाल्मिक राठोड यांना, जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळहिप्परगा, तालुका जिळकोट, जिल्हा लातूर या ठिकाणी कार्यरत आहेत। अत्यंत कमी काळामध्ये यांनी उत्तम काम केल्यामुळं यांना तालुका पुरस्कार, जिल्हा पुरस्कारानं गौरवण्यात आलेला आहे। शालेय अध्यापन किती दर्जेदार व्हावं यासाठी अत्याधुनिक अशा कार्यपद्धतीचा ते वापर करतात। या तिन्ही शिक्षकाचं मनपूर्वक अभिनंदन। यांनाही दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी तुळजापूर येथे पंचायत समितीच्या बाजूला मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे। तर हाच पुरस्कार नांदेड जिल्ह्यामध्ये एकमात्र शिक्षकासाठी निवडला गेला असून निवडलेले शिक्षक आहेत श्री दगडू शंकरराव रक्साळे, जिल्हा परिषद प्रशाला मुगट, जिल्हा नांदेड। संबंधित शिक्षकांची वेगवेगळी प्रशिक्षणं झालेली आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी यांनी उत्तम काम केल्यामुळं यांनाही गाव पातळीवरचा, तालुका पातळीवरचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। याही शिक्षकाचं या ठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे। सर्वच पुरस्कार प्राप्त व्यक्तींचं अभिनंदन करून दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी तुळजापूर येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी इतरांनीही उपस्थित राहावं असं आवाहन आयोजक राजकुमार दुर्गुडे पाटील यांनी केलेलं असून
संबंधित आवाहनानुसार आपण उपस्थित राहावं असं कळवण्यात येत आहे।